सातारा तालुक्यातील माणखटाव इथल्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानं या मतदारसंघातील नागरिकांना कोल्हापुरात सहलीसाठी आणलं होतं या राजकीय पर्यटकांनी पंचगंगा नदीवर अस्वच्छता केली तसंच कोविड नियमावलीचा भंग केला इतकंच नव्हे तर जिल्हा प्रशासनाच्या बंदी आदेशाचं उल्लंघन केलं या सर्व कारणांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं सहल आयोजकाला तब्बल दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला सातारा तालुक्यातील सुनील दाबाडे या राजकीय कार्यकर्त्यानं आपल्या मतदारसंघातील नागरिकांना कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी सहल आयोजित केली होती पंधरा डिसेंबर रोजी चार खाजगी बसमधून सुमारे दोनशे नागरिकांची सहल कोल्हापुरात आली होती या नागरिकांनी पंचगंगा नदीवर अस्वच्छता केली तसंच सहलीला आलेल्या एकाही नागरिकानं मास्क वापरला नव्हता शिवाय जिल्हा प्रशासनाच्या जमावबंदी आदेशाचाही या सर्वांकडून भंग झाला त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागानं सहल आयोजकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला पण आयोजकासह सर्वांनी दंड न देताच पळ काढला होता अखेर महापालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर सहल आयोजक सुनील दाबाडे यांनी कोल्हापुरात येऊन दहा हजार रुपयांचा दंड भरला